राज्यातील सत्ता संघर्षावर पुढील सुनावणी 8 ऑगस्टला, घटनापीठाकडे प्रकरण वर्ग करण्याबाबतचा निर्णयही सोमवारीच। काही कारणामुळे त्यांना एखाद दुसरा दिवस वाढवायला लागला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काही नाही, तो त्यांचा अधिकार आहे। दीपक केसरकरांकडून मंत्रिमंडळ विस्तारावर तारीख पे तारीख, आधी रविवार आणि आता मंगळवारचा नवा वायदा। पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी संजय राऊतांचा कोठडीतला मुक्काम वाढला, विशेष कोर्टानं सुनावली। 8 ऑगस्ट पर्यंत कोठडी, तर राऊतांच्या पत्नीची पुढच्या आठवड्यामध्ये होणार ईडी चौकशी। सततच्या दौऱ्यांनंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्रांती घेण्याचा डॉक्टरांचा सल्ला, तर कोर्टाची तारीख पुढे गेल्यानं फडणवीस तातडीनं दिल्लीत दाखल। रत्नागिरीच्या लोटे एमआयडीसीमध्ये कामगारांची पिळवणूक, कामगारांच्या सर्वांगावरती काळे निळे पट्टे। न्यूज 18 लोकमतच्या बातमीनंतर उदय सामंतांचं कारवाईचं आश्वासन। मुंबई बँकेत प्रवीण दरेकरांच्या पुनरागमनाची शक्यता, उद्या होणार अध्यक्ष उपाध्यक्ष पदाची निवडणूक। गाडी चालवताना फोनवरती बोलणाऱ्यांना औरंगाबादच्या वाहतूक पोलिसांचा दणका, पहिल्यांदा 1,000 तर दुसऱ्यांदा तब्बल 10,000 रुपयांचा दंड। तैवानच्या पूर्व किनाऱ्यावरती चीनचे हल्ले, युद्धाभ्यासादरम्यान चीनचं क्षेपणास्त्र तैवानच्या किनाऱ्यावर कोसळलं।